आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून माझी 2 दिवसापूर्वी निवड झाली. आज खरं तर पहिलाच दिवस आहे माझा जिल्हा परिषदेतील कामकाजाचा. यापुढील जिल्हा परिषदेचा आता जवळजवळ 2.25 वर्षाचा कार्यकाल यापुढील काम करण्यासाठी माझ्यासाठी पुढे आहे. या 2.25 वर्षाच्या कार्यकालामध्ये या जिल्हा परिषदेचं बजेट हे राज्यातील सर्वात मोठ्या जिल्हा परिषद असलेल्या बजेटपैकी आहे. खूप मोठं बजेट या जिल्हा परिषदेचं आहे. या बजेटमधून पुणे जिल्ह्यामध्ये काम करण्याला खूप वाव आहे. त्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांमध्ये मी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. जी काही प्रलंबित कामं या मागील काळामध्ये राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा माझा यापुढील काळामध्ये प्रयत्न असेल. आता जिल्हा परिषदेने काम करत असताना आमच्या सर्व सहकाऱ्यांचा विचार घेऊन ज्या महिलांच्या आरोग्याचा विषय असेल, रोजगाराचा असेल, माझ्या तरुण अनेक मुली सुशिक्षित आहेत त्या बेरोजगार आहेत, त्यांच्या रोजगारासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून काही योजना आणता येतात का, त्यासाठी जिल्हा अभ्यास करून नक्कीच प्रयत्न केला जाईल. खरं तर 2012 मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले, त्यानंतर लगेच सरपंच झाले. सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर मी ग्रामपंचायतीचा तसा काही मला अनुभव नव्हता कामाचा. राजकीय कुठलाच वारसा नाही, एका सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेली. परंतु ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मी जेव्हा सरपंच म्हणून पदभार स्वीकारला त्या पहिल्या दिवसापासून मी म्हणजे माझं काम मी स्वतः करत आले. काम करताना एक महिला म्हणून अधिकारी असतील किंवा प्रशासन असतील यांची कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आपला गैरसमज असा आहे की महिला म्हणून प्रशासन आपल्याला सहकार्य करत नाही, परंतु माझ्या बाबतीत असं कुठेही झाले नाही. ग्रामपंचायतचा 5 वर्षाचा अनुभव सरपंच म्हणून काम करण्याचा मला आहे. त्यावेळेस चांगल्या प्रकारचं काम मी केलं, फक्त माझ्या कुटुंबियांचं मार्गदर्शन मला लाभलं, परंतु माझ्या कामामध्ये त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. आज 2.5 वर्ष झालं जिल्हा परिषदेची सदस्य म्हणून काम करत असताना मी जिल्हा परिषदेला पहिल्यांदा या ठिकाणी आले, त्यावेळेस माझ्या घरातलं किंवा बाकीचं कार्यकर्ते कोणीच माझ्यासोबत नव्हतं. मी एकटीच या जिल्हा परिषदेमध्ये आले आणि 2.5 वर्षामध्ये संपूर्ण जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा एक सदस्य म्हणून मला अनुभव आहे. प्रत्येक क्लार्कच्या टेबलपासून ते अधिकाऱ्यांच्या टेबलपर्यंत जाण्याचा माझा अनुभव आहे. त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करताना मला कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.